तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये आलेलो आहोत. तर नवरात्रोत्सवानिमित्त आपण 9 दिवस वेगवेगळ्या मुलाखती आयोजित केल्या आहेत. तर शेती क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्रातील ज्या यशस्वी स्त्रिया आहेत त्यांसोबत आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधतोय. अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचत असते. तर आज आपल्यासोबत कोण व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं जितकं तुमच्यासाठी गरजेचं आहे तितकंच ते तुम्हाला कळवणं देखील आमच्यासाठीही गरजेचं आहे. हे सर्व सांगताना स्त्रीची शक्ती आणि तिचं अस्तित्व हे जगाला काही वेगळं असं सांगण्याची गरज नाहीये. सर्वात पहिल्यांदा कृषी जागरण कडून तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे कृषी जागरण मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपल्यासोबत जे काही विशेष पाहुणे आलेले आहेत तर त्यांच्याविषयी जाणून देताना मला असं सांगावंसं वाटतं की यशस्वी होताना किंवा आपल्याला जर आपल्या यशाची एक पायरी ओलांडायची आहे तर त्यासाठी निश्चितच आपल्याला आपल्या वयाची किंवा कोणत्याही गोष्टीची अट नसते. आपण ठरवलंय तर आपण निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. त्याच पद्धतीने वय खूप कमी जरी असलं तरी कर्तृत्वाने खूप मोठ्या अशा स्नेहल काकवरताई म्हणजे माजी सरपंच आज आपल्यासोबत आहे. सर्वात पहिल्यांदा कृषी जागरण मध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार। पहिल्यांदा तर थँक यू सो मच की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आहे। हाँ, सर्वांना निश्चित नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। निश्चितच ताई, तुझं इतकं वय कमी असताना एक माजी सरपंचाचा कारभार सांभाळणं म्हणजे इतकं पण सहज सोपं नसतं ह्या सर्व गोष्टी. तर ह्या गोष्टींची तुला आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणजे माझे पप्पा असताना एक समाज कार्य करतात ते मी त्यांना लहानपणापासून बघत आलेली आहे की ते लोकांसाठी काम करताना वगैरे। तर माझी पण इच्छा होती की मी पण माझ्या गावासाठी काहीतरी करेल। मग ह्या वेळी मग मी विचार करताना मग मला संधी भेटली। मला विचारलं त्यांनी की तुला संधी भेटतीये, सगळे विचार करतायत की तुला संधी द्यायची, तर तुझं काय विचार आहे? तू गावाची सेवा करण्यासाठी तयार आहेस की नाहीयेस? तर मग मी त्यांना हो बोलले आणि मला सर्वांनी संधी दिली। बरोबर ताई, एकंदरीत तुझं शिक्षण, शैक्षणिक प्रवास आणि त्यानंतर ही राजकारणाची आवड कशी निर्माण झाली थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांग. मी डिग्रीच्या लास्ट इयरला असतानाच लॉकडाऊन पडलेलं आणि लॉकडाऊन मध्येच इलेक्शन लागलेलं। त्यानंतर मी पुण्यामध्ये होते, क्लासेस करत होते, तेव्हा मग मला पप्पांनी विचारलं की आहे असे विचार करतायत की तुझ्या बाबतीत सगळेजण मिळून की तुला गावाची जर सेवा करायची असेल, तुझी इच्छाच आहे की पहिल्यापासून की तुला काहीतरी करायचंय तर तू ह्या मार्गानेही करू शकतेस। तर मग मी म्हटलं ठीक आहे, जर करायचंय तर म्हटलं कोणत्या ना कोणत्या वेळेने मला गावासाठी काहीतरी करायचं होतं आणि तो चान्स मला भेटला। बरोबर. मग या सर्व गोष्टींमध्ये तुला तुझ्या वडिलांनी कशी साथ दिली? खूप पहिल्यापासून ते खूप सपोर्टिव्ह आहेत प्रत्येक गोष्टीसाठी। त्यांचं म्हणजे एक मुलगी म्हणून असं कोणतंच बंधन त्यांनी मला ठेवलेलं नाहीये। त्यांनी मला प्रत्येक म्हणजे मी म्हंटल की मला इथे जायचंय किंवा मला हे करायचंय तर प्रत्येक गोष्टीसाठी ते सपोर्टिव्ह असतात। बरोबर ताई, असं बऱ्याच वेळेस असतं की सरपंच पदावर अनेक महिला असतात पण त्यांना त्यांच्या मागून काम करणारे हे त्यांचे पती, वडील किंवा घरातलं कोणीही वडीलधारी व्यक्ती असतं. असं तुझ्या बाबतीत झालं का? नाही, कारण जो सर्वांनी मिळून जो पॅनल टाकला होता त्यामध्ये सगळे सुशिक्षित आणि तरुण घेतलं होते, सगळे आमचे उमेदवार होते। एकच म्हणणं होतं की तरुणांच्या हातात कारभार द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे असं काहीच नाही। आम्हाला मार्गदर्शन त्यांनी कायम केलं पण म्हणजे बरोबर कारभारामध्ये इंटरफेअर वगैरे त्यांनी कधीच केलं नाही। बरोबर तुझं वय इतकं कमी, यानंतर हे सर्व सरपंच पदाचा कारभार, हे सगळं तुझ्यासाठी किती अवघड किंवा किती सोपं होतं? अवघडही होतं तसं बघायला गेलं तर मार्गदर्शनही करणारे खूप व्यक्तिमत्व होते माझ्यासोबत। हाँ. तर त्यामुळे आमचे आमदार असतील, आमच्या माजी आमदार असतील, रंजनाताई असतील किंवा आत्ताच्या आमदार राहुलदादा कुला असतील, तर त्याचसोबत माझे वडील संजय काळभोर हे माझे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनाही खूप अनुभव आहे यातला। डायरेक्टर महेश शितोळे जे माझे मामा बरोबर. होते, आमचे उपसरपंच जे होते राहुल गुणवरे म्हणून त्यांची ही तिसरी टर्म होती, त्यामुळं असं काहीच प्रॉब्लेम आला नाही की म्हणजे मार्गदर्शन मला फुल भेटलेलं, असं तिथं कुठंच कमतरता नव्हती, त्यामुळे मला असे प्रॉब्लेम्स वगैरे जास्त काही फेस करायला लागले नाही।
बरोबर. सरपंच पदाचा कारभार सर्व गोष्टी सांभाळताना अनेक अडचणी तुला आल्या असतील, तर एखादी अडचण तू आमच्या प्रेक्षक महिला वर्गासोबत शेअर करू शकतेस का? अडचण म्हणजे काहींचे विचार असतात की मुलीच्या हाँ हातामध्ये कारभार कसा बरोबर. द्यायचा एवढ्या कमी वयाच्या. आपलं गाव एवढं मोठं आहे, आमच्या गावची लोकसंख्या 6,000 आहे, तर मग थोडस स्टार्टिंगला होतं, पण नंतर नंतर जे मी काम करत गेले त्यातून मला सगळ्यांनी खूप छान असा सपोर्ट केलेला आहे. बरोबर. आपण स्वतःला कुठेतरी सिद्ध केल्यानंतर ना मला नाही वाटत की अडचणी येतात. बरोबर. ताई, आपण नवरात्रोत्सवानिमित्त ही महिला मुलाखत आयोजित केलेली आहे, तर मला एक सांग की तू आत्ता बोलल्याप्रमाणे की आपण स्वतःला सिद्ध केल्याशिवाय, तर आजकाल आपण पाहतोय की महिला परिस्थितीला डगमगणाऱ्या, घाबरणाऱ्या बऱ्याच प्रमाणात, ग्रामीण भागात तर विशेषतः बऱ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर या महिलांसाठी तुझा जो काही हा प्रवास होता, तर या महिलांसाठी या प्रवासाच्या माध्यमातून तू काय सांगू शकशील? पहिली गोष्ट म्हणजे महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं खूप गरजेचं आहे, एक बरोबर. घराचा उंबरठा ओलांडून. तर ते मी ठरवलेलं आणि ते मी केलं, तर आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्याला कोणी म्हणजे आपल्या हातात गोष्टी आणून देण्यापेक्षा आपण आपल्या पैशाने त्या गोष्टी कमवणं, एक स्वाभिमानाने कमवणं, ते खूप मला आज गरजेचं वाटतं. आज गरज आहे त्याची की आपण पुरुषांच्या सोबत चालणं, प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरणं. आपण तेवढ्या कॅपेबल आहोत की आपण गोष्टी करू शकतो, फक्त आपल्याला एक आत्मविश्वासाची गरज आहे. नवरात्रीच्या निमित्ताने मी सांगेन की तो आत्मविश्वास तुम्ही निर्माण करा आणि घराच्या बाहेर पडा, नक्कीच तुम्ही काहीतरी करू शकता. बरोबर. ताई, आम्ही असं ऐकलंय की गावाचा कारभार सांभाळत असताना तुम्ही एक उद्योजक पण आहात. उद्योग आणि गावाचा कारभार सांभाळणं, या दोन गोष्टींना एकत्र कसं जुळवून आणलं? मी गावाचा कारभार सांभाळताना म्हणजे मी एज्युकेटेड होते, तर माझ्या लक्षात आलं की म्हणजे आपण गावाचा कारभार सांभाळतोय, पण जिथं आपल्याला खरंच आपल्याला वाटतंय की मदत करावी, पण आपण काय करतो, घरच्यांकडून पैसे घेऊन देतो किंवा हो आपण घरच्यांकडे पैशांची मागणी करतो, तर ते मला बरोबर नव्हतं वाटत. तर मी विचार केला की नाही, मला स्वतःचं काहीतरी करायचंय, मी माझ्या हिमतीवरती गावासाठी काहीतरी करेन. तर मग मी ठरवलं, मी माझ्या शिक्षणाच्या ह्याच्यावरती बेस वरती माझे बिझनेस चालू करते. मी एका खूप नामांकित कंपनी मध्ये सुद्धा मी जॉब करते आणि माझे बिझनेस ही आहेत. त्यामुळे मग असं व्हायला लागलं की मला स्वतःच्या पायावरती उभं राहणं सध्या गरजेचं वाटलं, की स्वतः कुठेतरी सेटल असल्याशिवाय मी गावासाठी काहीच करू शकत नाही. मला ते जाणवलं नंतर ना, मग मी ठरवलं की मी राजीनामा देईल, मी स्वतःच्या पायावरती व्यवस्थितपणे स्ट्रॉंगपणे उभे राहील आणि गावाची कायम मदत करेल. असं नाही की पॉलिटिक्स मधूनच करेल, कोणत्याही वेळी मी कायम त्यांच्यासाठी असेल. खूप छान पद्धतीने सांगितलं आहे तू की हे इम्पॉर्टंट नाही आहे जर आपल्याला सेवा करायची, समाजसेवा करायची, की त्यात आपण फक्त पॉलिटिकल, म्हणजे आपण पॉलिटिक्स मध्ये उतरणंच गरजेचं आहे, हे इतकं पण गरजेचं नाही आहे. हे बरोबर आहे ताई, पण तुझं वय खूप कमी आहे, त्यानंतर हा सरपंच पदाचा कारभार, अनेक विरोधक असतील, अनेक अडचणी असतील, अनेक समस्या असतील, ह्या सर्व गोष्टींवर तू मार्ग कसा काढला आणि विरोधकांनी किती प्रमाणात तुला अडचणी आणण्याचा प्रयत्न? विरोधक म्हणजे जे उलट मला असं वाटतं की मी माझ्या कार्यकाळामध्ये मी जेवढंही काम केलं, आमच्या गावामध्ये मी शांतता प्रस्थापित करू शकले, कोणत्याही गोष्टीला मला त्यांनी कधीच विरोध नाही केला. प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन ते मला करत राहिले की तू असं केलं तर इथं चुकशील किंवा तुला इथं अडचणी येतील. त्यांनी कायम मला ही मार्गदर्शन केलं आणि खूप विरोधकाच्या मानाने त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून खूप जास्त सहकार्य केलं. त्यामुळे मी कायम त्यांची आभारी असेल की त्यांनी मला कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाही आणल्या. आपण अनेक ठिकाणी पाहतो विरोधाभास, विरोधक, जिथं पॉलिटिकल म्हटलं की तिथं विरोध येणार आहे मात्र निश्चितच, तरी त्या विरोधातनं देखील आज तू इतकं छान पद्धतीने सांगते की नाही, मला सगळ्यांनी साथ दिली आहे. मला एक सांगताय की तुझं जेव्हा तू सरपंच पदावर होतेस तेव्हा तू गावासाठी काय काय वेगळे उपक्रम केले आणि पुढेही तुझं काय धोरण आहे गावाच्या विकासासाठी? मी ज्यावेळेस सरपंच झाले, पहिली गोष्ट म्हणजे मला म्हणजे आमच्या गावामध्ये जे आरओ प्लांट आहेत, मला पाण्याची व्यवस्था म्हणजे सगळ्या वाड्या वस्त्यांवरती करायची होती. मी तेवढंच लक्षात ठेवलं होतं की आपल्याला नाही, आपल्याला पहिल्यांदा पाणी पुरवायचं आहे सगळ्यांना. तर आमच्या गावामध्ये पहिला एकच फिल्टर प्लांट होता जो की चार्जेस वरती चालायचा. तर मग मी ते पूर्ण हंडा, मी म्हणजे स्त्रियांच्या डोक्यावरील हंडा कसा खाली येईल ह्याची पूर्णपणे काळजी घेतली आणि माझ्या प्रत्येक म्हणजे गावामध्ये 10 आरो
प्लांट आहेत आणि त्या मोफत पाणी दिलं जातं. आणि मला म्हणजे मी प्रत्येक गोष्ट महिलांच्या दृष्टीने काम केलेले आहे. रस्ते असतील जे की बेसिक गरजा आहेत त्यावरती मी खूप छानपणे फोकस केलं. मी सरपंच झाल्यानंतर मुकुल माधव मुकुल जे फाउंडेशन आहे त्यांनीही मला CSR फंड दिला, त्या माध्यमातूनही मी भरपूर काम केली. बरोबर, तू आता सांगितलं की महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवणं जितकं वाटतं तितकं सोपं नसतं. सोपं नाहीये. बरोबर, तर हे हांडा उतरवणं हे इतकं पण काही सोपं नव्हतं, तर हे सर्व कसं गेलं? तू कसं स्वतःचं मत पटवून दिलं आणि कसं गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला? पहिलं माझं मोठे होतं जे की माझे पहिला उद्देश हा होता की मी स्वतः खाणार नाही आणि मी कोणाला खाऊ नाही देणार नाही. बरोबर, त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. जे की म्हणजे जर पैसे पडतात एका आरो प्लांटला तर आम्ही असा कॉन्ट्रॅक्टर बघितला की जो आम्हाला एका ह्यामध्ये 2 आरो प्लांट बसून देईल तेवढ्याच बजेटमध्ये. तर आम्ही त्या मोटिवने काम केलं आणि त्यामुळे आम्हाला काम करणं खूप सोपं झालं. प्रत्येकाने जर चांगलं आपण काम करत असेल तर कोणाला वाटणार नाही की आपण फिल्टरचं पाणी प्यावं. आपल्या घरापाशी आरो प्लांट येतोय, आपल्या वस्तीवरती आरो प्लांट येतोय. त्यामुळे मला पूर्णपणे खूप छान सहकार्य केलंय, खूप छान मार्गदर्शनही केलंय विरोधकांनी. मला असं कुठंच विरोध जाणवला नाही की मला त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी विरोध केला. कारण माझं पहिल्यापासून मी एकच सांगत आले, मी स्वतः खाणार नाही आणि मी कोणालाच खाऊन देणार नाही. बरोबर. आपण आजही बोलतो की भ्रष्टाचार मुक्त देश कुठेतरी होत चाललाय, पण कुठे काही प्रमाणात जेव्हा आपण नाण्याची एक बाजू पाहतो निश्चितच तेव्हा भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याच माध्यमातून तू खूप छान प्रेरणा दिली की स्वतःही खायचं नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ द्यायचं नाही. बरोबर, पण असं कधी झालं नाही का, असं कधी मनात वाटलं नाही का की नाही आपण आता आपण पदावर आहोत तर थोडा विचार आपण स्वतःचाही केला पाहिजे? अनेक जण स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतात, तुझ्या मनात असं कधीच नाही आलं का? मला स्वतःच्या पायावरती उभा राहायचं होतं म्हणून तर मी बिझनेस केला वगैरे. पण गावाचे पैसे खाऊन कोणच मोठं होऊ शकत नाही हे मात्र तितकंच खरं आहे. मी कित्येक उदाहरणं बघितलेत. आणि आपलीच पुढची पिढी आहे, आपल्याच भावां म्हणजे आपले भाऊ आहेत, आपल्या बहिणी आहेत, त्यांचेच फ्युचर चांगलं होणार आहे. आपण आपल्या 4 पैशासाठी त्यांचं फ्युचर खराब करणं मला हे योग्य वाटत नाही. पैसे कमवण्याचे खूप मार्ग आहेत, चांगल्या प्रकारे पैसे कमवलेले आयुष्यभर जातात असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मी मार्ग दुसरा निवडला. पण गावाच्या ह्यातून पैसे खाणं मला कधीच बरोबर वाटलं नाही आणि ते मी कधी करणारही नाही आणि मी भविष्यात कोणाला करूनही देणार करूही नाही. देणार नाही. बरोबर, ताई एक विचारायचं होतं तुला की जेव्हा हा सर्व प्रवास चालू असताना, आता सध्या तर तू एक उद्योजक आहे त्याबरोबर तुझं सगळं शिक्षण ह्या सर्व गोष्टी चालत असताना, पुढे पुन्हा तुला पॉलिटिक्स मध्ये उतरायची इच्छा आहे का? इच्छा आहे म्हणजे माझं असं काही नाहीये की मला पॉलिटिक्स मध्ये जावं. मी कोणत्याही हाँ जर एक सर्वसामान्य म्हणूनही गावासाठी काहीतरी करू शकते. पण असं काही नाहीये की पॉलिटिक्स मध्ये जावं. जो मार्ग मला भेटेल त्या मार्गाने मी गावासाठी कायम हजर असेल. असं काहीतरी तुझ्या डोक्यात प्लॅनिंग्स असतील, अगदी तेव्हाही असतील आणि आताही असतील की ज्या जे प्लॅनिंग्स तुझ्या डोक्यात होते पण तेव्हा ते पूर्ण झाले नाही किंवा अद्यापही पूर्ण झाले नाही, अशी कोणती तुझी इच्छा आहे का की ही या संदर्भात गावाचा विकास झाला पाहिजे आणि आतापर्यंत ती गोष्ट झालेली नाहीये आणि मी पुढे करू शकते किंवा मला पुढे करायचंय? मला गावामध्ये फक्त एक लायब्ररी हवी आहे विद्यार्थ्यांसाठी आणि बरोबर, त्यासाठी मी प्रयत्न करतेच आहे आणि केलेले आहेत. काही दिवसात ती उभाही राहील, तेवढीच फक्त एक गोष्ट राहिलेली आहे ती पण पूर्ण होईल काही वर्षांमध्ये, 2-3 वर्षांमध्ये. बरोबर. खूप विकास संदर्भात खूप गोष्टी ऐकल्या, लायब्ररी हा शब्द मला खरंच थोडा युनिकच वाटला. निश्चितच तू एक तरुण युवक आहेस म्हणून तुला बरोबर लक्षात आलं की विद्यार्थ्यांना काय हवंय, गावात विद्यार्थ्यांची काय गरज आहे, पण ही संकल्पना तुझ्या डोक्यात कशी आहे? मी खूप विद्यार्थी बघते की म्हणजे ज्यांचा घरी अभ्यास होत नाही, खूप छोटं घर असतं, त्यांना डिस्टर्बन्स होतो. काही MPSC UPSC स्टडी करतात, काही जे विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तकं अवेलेबल होत नाही किंवा ते एकत्र येऊन ग्रुप स्टडी करू शकत नाही. तर त्यासाठी मला हाँ एक प्रशस्त अशी लायब्ररी उभा करायची आहे गावामध्ये. त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत, ऑलमोस्ट डन आहे, काही दिवसांमध्ये उभाही राहील. निश्चितच, एक छोटस गाव, एक छोटासा प्रवास आणि त्यानंतर इतक्या काही स्वप्न आकांक्षा,
ह्या वयात इतकं वाटतं तितकं सहज आणि सोपं नसतं. पण तुझे स्वप्न, तुझ्या गोष्टी मला एक सांगताय की हे स्वप्न पाहता पाहता कधी ग्रामीण क्षेत्रातील महिलांसाठी काय काय करावंसं वाटतं तुला, आणि काय काय प्रयत्न केले, आणि पुढेही काय इच्छा आहे तुझी? मी प्रत्येक गोष्ट महिलांसाठी करते आणि मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं असतं. प्रत्येक वेळी मी आमच्या गावातही सांगते, तुम्ही स्वतः या, तुम्ही स्वतः बघा कारभार म्हणजे कसा चालतो, कसं नाही, आपलं गाव कसं चालतं, गावाचा कारभार कसा चालतो. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये जेवढ्या महिला होत्या, महिला सदस्य होत्या, मी त्यांना प्रत्येक मीटिंगला स्वतःहून कॉल करायचे की बाबा बरोबर. तुम्ही मीटिंगला या, तुम्हाला समजलं पाहिजे की आपलं गाव कसं चालतं, कसं नाही चालत, कोणते मुद्दे आहेत आपल्या गावामध्ये, कोणत्या समस्या आहेत, त्यावरती मी पूर्णपणे काम करायचे. सुरुवात मी माझ्या सहकाऱ्यांपासून केली की बाबा तुम्ही हजर राहायचंय प्रत्येक गोष्टीसाठी. आता कोणतं काम चालू झालं असेल तर आम्ही तिथं सर्वजणी जायचो, बघायचो काय चाललंय, कसं चाललंय, किंवा काय अडचणी येत आहेत, आणि त्यावरती आम्ही मार्ग काढण्याचाही खूप सारा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आमच्या गावातील महिला आणि मुली भरपूर आता बाहेर पडायला लागलायत, की एक मला असं खूप छान वाटतं की ते माझ्यामुळे झालं. बरोबर. खूप छान पद्धतीने सांगितलं ताई तू. मला एक दिवस सहज प्रश्न पडला आणि मी सहज आमच्या कम्युनिटी पोस्टला टाकलं की तरुणांनी शेतीकडे वळणं गरजेचं आहे का. तर 90% उत्तर होतं की नाही, आणि 10% उत्तर होतं हो. तर तरुणांचं शेती बाबतीतचं जे काही मत आहे, किंवा ग्रामीण क्षेत्राबाबतीतचं जे काही मत आहे, ते इतकं निगेटिव्ह कसं काय झालं? तुला या संदर्भात काय वाटतं? आधुनिकतेमुळे मला असं वाटतं कदाचित असं झालं असेल की सगळेच म्हणतात की बाहेर शहराकडे गेल्यानंतर ना पैसे मिळतात किंवा एक चांगलं आयुष्य मिळतं, ह्या गोष्टी असतात. पण मला असं सांगायचंय की शेती हा आपला बेसिक पॉइंट आहे, आपले आई वडील त्या गोष्टी करत आलेले आहेत. आपण त्याला, ते ज्या पारंपरिक दृष्टीने शेती करत होते तर आपण आता आधुनिक जगात जगतोय तर आपण त्याला थोडीशी आधुनिक वळण दिले तर आपण खरंच बरोबर. टॉप शेती करू शकतो. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगायचं असं काही नाहीये की आपण शेती वगैरे काही नाही, आपण शेतीमध्ये पण आधुनिकता आणू शकतो. बरोबर. आपण असं म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे, आणि भारतात तरुणांना देशाचा आरसा म्हटलं जातं. पण आजचा तरुण म्हणजे शेतीकडे वळायला म्हणजे तयारच नाहीये, असंच म्हणावं लागेल. बऱ्याच प्रमाणात तयार नाहीये. हाँ. काही तरुण आपल्या जुगाडाच्या माध्यमातून सर्व गोष्टी त्यांना जे मिळवायचे ते शेतीच्या माध्यमातून देखील मिळवतात. पण काही तरुण, पण जेव्हा कोविड सारखा काळ येतो आणि तेव्हा जेव्हा आपलं गावच बरा असं म्हटलं जातं, तर या संदर्भात तू तरुणांना काय सल्ला देशील? आपलं गाव हे गाव असतं. हाँ 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 आपलं आपण कुठेही गेलं तरी आपण त्याच्याशी जोडलेला असतो, आपले पाय कायम आपल्या गावातच असायला हवेत मला असं वाटतं, आपण कुठेही जाऊ द्यात. तर मला असं सांगायचंय की नाहीये की शेतीमध्ये इनकम नाहीये, खूप सारा इन्कम आहे, फक्त आपण आधुनिकतेची त्याला जोड देणं गरजेचं आहे आता आत्ताच्या काळामध्ये, की आपण कशा प्रकारे शेती करू शकतो. खूप सारे आता कृषी प्रदर्शन असतात, आपण त्यावर त्यामध्ये भेट दिली पाहिजे. नवीन नवीन काही गोष्टी मार्केटमध्ये आल्या आहेत त्या आपल्या गावाकडे माहिती करून दिल्या पाहिजेत. असं बरोबर. काही नाहीये की आपल्याकडे कोणती पोस्टच पाहिजे म्हणून आपण आपल्या गावासाठी किंवा इतरांना माहिती द्यावी, तर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. असं काही नाहीये की शहरामध्येच इन्कम आहे, मला तरी असं वाटत नाही. मला एक विचारायचं येत आहे तुला. हे झालं आता तरुणांची गोष्ट, बरोबर. आजही शेती क्षेत्रात महिलांचा खूप वाटा आहे, हे स्वीकारणं आपण तितकंच गरजेचं आहे. परंतु जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते, शेती क्षेत्रात पण जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा पुरुषी भूमिका कुठेतरी जागी होते आणि निर्णय पुरुषच घेतात. तर या संदर्भात तू इतक्या कमी वयात गावाचा निर्णय घेतलायस. शेती तर ही खूप मागची बाजू आहे, पण तू पूर्ण गावाचा निर्णय घेताय. एकंदरीत तू महिलांना काय सल्ला देशील की तुम्ही तुमची निर्णय क्षमता कशी वाढवली पाहिजे, आणि तुम्ही तुमचे निर्णय कशा पद्धतीने पटवून दिले पाहिजे? मी पहिल्यांदाच बोलताना सांगितलं की आपण स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे हो. आजच्या काळामध्ये. जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करतो तर आपले निर्णय समोरच्याला पटूही लागतात. आपल्यात ती कॅपॅसिटी आहे, समोरच्याला समजलं पाहिजे की आपण निर्णय घेऊ शकतो, आपण तेवढ्या स्ट्रॉंग आहोत. जर आपण गप्पच बसलो, आपण कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर नाही केला किंवा चांगले निर्णय, जर आपल्याकडे आयडियाही असतात खूप चांगले की आपण अशा प्रकारे करू शकतो, पण होते आपण त्या नक्कीच. बोलत नाही. आपण कुठंतरी बोलणं गरजेचं आहे आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या फ्युचरसाठी.
पण ह्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ठीक आहे, अनेक पुरुषांमध्ये बदल झाले, अनेक गोष्टींमध्ये बदल झाले निश्चितच, परंतु पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आजही महिलांना आपण बऱ्याच भागात पाहतो की निर्णय घेता येत नाही. तर मग अशा पुरुषांनी महिलांना कशा पद्धतीने प्रोत्साहित केलं पाहिजे की महिला स्वतःचे निर्णय घेतील, तुला काय मला वाटतं? असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी गावामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप महिलांचे मिस्टर वगैरे बघतात कारभार. मला त्यांना एवढं सांगायचंय की नक्कीच तुम्ही त्या आजच बाहेर पडल्या असतील, किंवा जर तुम्ही पहिल्यांदाच त्यांना इलेक्शन मध्ये आणला असेल, राजकारणात आणलं असेल, कदाचित त्यांना माहितीही नसेल. मला असं वाटतं की तुमचं मार्गदर्शन कायम त्यांच्या सोबत असू द्यात, पण त्यांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेणं गरजेचं आहे. आज त्या तेवढ्या कॅपेबल आहेत म्हणून त्यांनी लोकांनी त्यांना जनतेने वोट करून त्यांना निवडून दिलेलं आहे, त्या बरोबर. कॅपेबल आहेत म्हणूनच दिलेलं आहे. तर तुमचं मार्गदर्शन नक्कीच त्यांच्या बरोबर असू द्यात, पण निर्णय त्यांनाच घेऊ द्यात. बरोबर ताई, असा काहीतरी काळ येतो आणि आजच्या तरुणांना गरज पडते. आता हे तर तुला निश्चितच माहिती असेल, तू राजकारणात उतरलेली असल्यामुळे, की आजच्या तरुणांना असं काहीतरी स्टेटसच्या माध्यमातून टाकावं लागतं की मतदान कार्ड विकणे आहे. तर या संदर्भात तुला काय वाटतं की आजच्या तरुणांवर आज अशी वेळ का यावी की त्यांना त्यांचे मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणायची वेळ आहे? मला असं वाटतं की ती वेळ आपण स्वतःहून ओढवून आणलेली आहे. अगदी. जर आपण सवयी कोणी लावल्या, सवयी आपणच करून घेतल्यात ना, तर हाँ मग ते आता आपण स्वतः बदलणं गरजेचं आहे. स्वतः खाली उतरून एक ग्राउंड लेवलला उतरून काम करणं पण तेवढंच गरजेचं आहे. की जर आपण चांगला नेता विचार करतो, तर आपण चांगल्या नेत्याचाच विचार करावा, जो आपल्यासाठी काहीतरी करेल, आपल्या गावासाठी काहीतरी करेल. असा नेता नाही निवडावा की तो आपल्या स्वतःच्या घरासाठी काहीतरी करेल आणि गावाकडे लक्षच देणार नाही. तर आपण आपला नेता निवडण्याचा आपल्याला हक्क आहे, तर तो आपण हक्क नक्कीच बजावला पाहिजे. आपण त्या दृष्टीने बघितलंच नाही पाहिजे त्या गोष्टीकडे. बरोबर. पण आजचा तरुण, जेव्हा आपण तरुणांकडे बघतो, तरुण मैदानात कमी उतरतात आणि राजकारण्यांच्या मागे जास्त पळतात. तर या संदर्भात तू तरुणांना काय सल्ला देशील? कारण एक तू तरुण युवती राजकारणी युवती आहेस. असं काही नाहीये की राजकारणामार्फतच आपल्याला लोक आदर्श बनवतात किंवा बरोबर. काय. आपण व्यवसायातही खूप चांगलं काम करू शकतो, आपण शेतीमध्येही करू शकतो. आपण आपलं आपलं टॅलेंट जिथे आपण तिथं काम करावं. असं नाही की लोक राजकारणात जातात. आजकाल लोकांना सोपा मार्ग वाटतो राजकारण म्हणजे खूप बरोबर. सोपा, पण अगदी तो इतका खडतर आणि खूप कठीण मार्ग आहे. गावासाठी काम करणं म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लोक भेटतात, त्यांना त्यांच्या पद्धतीने समजून सांगणं, त्यांना जसं पटेल तसं, हे खूप कठीण आहे. आणि लोक सांभाळणं ही तेवढंच, एक कुटुंब आपण सरपंच आहे म्हणजे काय, आपण त्या गाव म्हणजे आपलं एक कुटुंब आहे ना, आपण त्याचा प्रमुख आहे. आपल्याला त्यांचे निर्णय घ्यायचे, प्रत्येक गावातल्या व्यक्तीसाठी एक चांगला विचार करायचा आहे. जसं की ते आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी आपण निर्णय घेतो की हे चांगलं आहे तुमच्यासाठी, तर त्या वेळी विचार करणं खूप डिफिकल्ट असतं, कारण सगळ्यांचा विचार तिथे करावा लागतो की कोणाला काय कमी पडायला नको. त्यामुळे असं काही नाहीये की राजकारणच वगैरे, आपण खूप मार्गाने काही गोष्टी करू शकतो आणि त्याच्यासाठी सहकार्य तर कायमच असतं आपल्या गावकऱ्यांचं. फक्त आपल्याकडे चांगलं काहीतरी करण्याची इच्छा शक्ती पाहिजे. बरोबर. इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. हो सरळ सरळ हेच सांगण्याचा उद्देश आहे. मला एक म्हणायचं आहे ताई, की तरुण युवा युवती ह्या सर्व गोष्टी चालू असताना त्या प्रवासात तुझ्यासाठी जितकं, मी पहिलेच बोलले की जितकं सोपं तितकंच कठीण कोण असतं, मग ह्या प्रवासात असं कधी झालंय का तुझ्या राजकारणाच्या प्रवासात? पुढेही हा चालू असणार आहे, पण मागे जो काही माजी सरपंच पदाचा जो काही तुझा प्रवास होता त्या प्रवासासंदर्भात विचारते, असं कधी झालं का की तुला एखादा निर्णय घ्यायचा आहे पण काहीतरी कारणामुळे तू तो गावासाठी निर्णय घेऊ शकले नाही आणि त्याची आजही तुला खंत आहे? मला जेवढे निर्णय घ्यायचे होते मी ते पूर्णपणे घेतलेले आहेत. बरोबर. आणि मी सगळ्यांच्या दृष्टीने विचार केलेला आहे. मी एकही निर्णय असा नाही घेतलेला की तो काही घटकांनाच त्याचा फायदा होईल. मी पूर्णपूर्ण सर्वांचा विचार करूनच गोष्टी केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी 1-2 महिने पहिले फक्त गावामध्ये फिरले आणि बघितलं की आपल्या गावाला काय गरजेचं आहे. गरजेचं आहे. पहिला त्यावरती मी स्टडी केला, त्यावरती मी भरपूर लोकांचं मार्गदर्शनही केलं की माझ्या गावामध्ये असा प्रॉब्लेम आहे, तर मी ह्यावरती कसं मार्ग काढू शकते.
खूप विचार केला सगळ्यांच्या वरती, म्हणजे कसं बजेटही मॅनेज झालं पाहिजे हो बरोबर. गावामध्ये. सीएसआर फंड असतील किंवा आमदार निधी असेल, मग त्यानुसार मी वाटचाल केली आणि खूप चांगले मी निर्णय घेतले. शैक्षणिक क्षेत्रातही असतील किंवा महिलांच्याही असतील, खूप मला असं वाटतं की मी खूप कमी कालावधीत खूप जास्त काम केलेलं आहे, जे की मला स्वतःलाही अपेक्षित नव्हतं, त्यापेक्षाही मी जास्त काम करू शकले. जास्त काम केलं बरोबर. म्हणजे असं कधीच झालं नाही की मला ही गोष्ट करायची राहिली ना आता मला पुढे करायची, असं कधीच नाही झालं. नाही. बरोबर ताई, तू एक राजकारणात उतरलीयस, तर आजच्या तरुण भरपूर असे तरुण आहे ज्यांना राजकारणाची फार प्रचंड अशी आवड आहे, त्यांना निश्चितच समाजासाठी काहीतरी करायचंय. तर अशा तरुणांनी राजकारणात उतरण्यासाठी सुरुवात कुठून करावी, कशी करावी आणि त्यांचा प्रवास कसा असावा? मला तरी वाटतं की स्वतःच्या आधी तुम्ही पायावरती उभे राहा. तुम्ही स्वतःच्या बरोबर. गरजा पूर्ण करू शकता का हे आधी तुम्ही लक्षात घ्या, आपल्या कुटुंबाला वगैरे. नंतर ना तुम्ही राजकारणात या किंवा अजून समाजसेवेच्या मार्गाने या, कोणत्याही मार्गाने तुम्ही येऊ शकता, पण आधी तुम्ही स्वतः स्वावलंबी व्हा असं मी त्यांना सांगते. बरोबर. तुला काय वाटतं की आजच्या तरुणांनी राजकारणात उतरणं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण की कसं आहे की आता खूप डिजिटल इंडिया आपला होतोय, तर अगदी नॉलेज तर तरुणांना भरपूर आहे डिजिटल मधलं, हो. आणि आता सगळ्या गोष्टी ऑनलाइन आहेत, त्यामुळे त्यांनी थोडंसं गावाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन नंतर ना गावाकडेही लक्ष द्यावं त्यांनी. बरोबर. तू आता सांगितल्याप्रमाणे की निश्चितच तरुणांना राजकारणात उतरणं गरजेचं आहे, तितकंच शेतीकडे पण वळणं गरजेचं आहे. पण असे बऱ्याच तरुणांचे स्वप्न असतात की मी शिक्षण घ्यावं, मी चांगलं नोकरी करावे. तर तुला काय वाटतं की नोकरी ही काळाची गरज आहे का आजकाल तरुणांनी ह्या सर्व गोष्टींकडे वळणं ही काळाची गरज दोन्ही गोष्टी आहे? दोन्ही गोष्टी आपण गरज. स्वतःही सेट असणं गरजेचं आहे, त्याचसोबत बरोबर. बाकीच्याही गोष्टी गरजेच्या आहेत. आपण स्वतःचा फक्त विचार करून आपला देश पुढे जाणार नाही, आपण स्वतः कुठंतरी सेट होऊन सगळ्यांचा विचार केला तर नक्कीच आपला देश पुढे जाईल, ताई सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणे. बरोबर. तुझ्या ह्या सर्व प्रवासात असं तसंही कधीतरी झालं असेल की खूप महत्वाचा आणि खूप आनंदाचा क्षण असेल की तो काही तू आमच्या प्रेक्षकांना सांगू शकते का की हा क्षण मी कधीच नाही विसरू शकत? ज्या दिवशी मला कधीच अपेक्षा नव्हती, म्हणजे मला स्वतःला वाटत नव्हतं की म्हणजे नाही का मी एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊ बरोबर. शकते, हां म्हणून मी माझ्या परीने माझे मत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे खूप प्रयत्न केले आणि त्यांनी मला संधीही दिली. मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही की तो क्षण की मला एवढ्या वोटनी त्यांनी मला निवडून दिलं किंवा, आणि नंतर ना सगळ्यांनी विचार केला, विरोधकांनाही विचार केला की आपण तिला संधी द्यावी, ही नक्कीच आपल्यासाठी काही करू शकते. मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही की ज्या दिवशी मी सरपंच झाले आणि ग्रामपंचायत सदस्य झाले. बरोबर. सरपंच होणं आणि जनतेने इतक्या कमी वयात आपला की आपल्यावर विश्वास ठेवणं की निश्चित आपण काहीतरी करू शकतो हे खरंच पाहिजे तितकं सोपं नसतं. निश्चितच ताई तुझी प्रेरणा आमच्या अनेक युवा युवतींपर्यंत पोहोचलीच असेल. ताई मला शेवटचं, आपण नवरात्रोत्सवानिमित्त ही मुलाखत आयोजित केली आहे, अनेक प्रेरणादायी गोष्टी, अनेक तुझा प्रवास, सर्व गोष्टी आपण ऐकल्या. शेवटचं तू आमचा महिला वर्ग, सामान्य शेतकरी, अगदी कृषी जागरणतर्फे जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो तर निश्चितच शेतकऱ्यांसाठी जास्त करून आणि युवा युवतींसाठी सर्वांसाठी तू एक काय सल्ला देशील? मला सर्वांना हे सांगायचंय की शेती हा आपला आपला कृषी प्रधान देश आहे. आपण शेतीकडे तर नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यावरतीच आपली जीवन आहे. आणि थोडीशी तुम्ही आधुनिकता पण बाळगा, बरोबर. केमिकल्स वगैरे यूज करण्यापेक्षा जी शेतीचे इतर मार्गदर्शन असतात तिथे तुम्ही नक्की निश्चितपणे भेट द्या, मार्गदर्शन घ्या, कशा प्रकारे आधुनिकते प्रमाणे तसेच पारंपरिक शेती आपण करू शकतो, तर ह्याकडे लक्ष द्यावं. थोडंसं महिलांनीही बाहेर यावं, घराच्या स्वतःकडे लक्ष द्यावं किंवा आपण आपल्यात जेवढं काय आहे आपण काय करू शकतो, आपली जेवढी कॅपेबिलिटी आहे त्या मार्गाने त्यांनी वाटचाल करावी, थोडासा उंबरठा ओलांडून बाहेर यावं. आणि राजकारणामध्ये तरुणींनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, त्यांची इच्छा असेलच तर त्यांनी राजकारणातही यावं असं काही नाहीये.
जेणे त्यांना आपल्या परीनं आपला गाव, आपला तालुका, आपला देश कसा पुढे जाईल याकडे लक्ष द्यावं. बरोबरच. खूप थोडक्या शब्दात तुला काय सल्ला द्यायचा आहे, तू नक्कीच पोहोचवलाय की सर्व गोष्टी कराव्या, पण आपला गाव, आपला देश, प्रत्येक गोष्ट कशी पुढे जाईल याची काळजी घ्यावी. नाहीतर आपण बऱ्याच प्रमाणात पाहतो की आजचा तरुण हा दुसरीकडे, दुसऱ्या देशांकडे वळण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी, किंवा निश्चित त्याच्या आर्थिक गरजा आपल्या देशात देखील राहून तो भागवू शकतो. हे सरळ सरळ तुझ्या सांगण्याचा उद्देश आहे. प्रेक्षकांपर्यंत काय पोहोचलंय मला माहित नाही, पण माझ्यापर्यंत बऱ्याच तुझ्या छान गोष्टी पोहोचल्या आहेत. त्यातलं बरंच काही आत्मसात करण्याचा मी देखील प्रयत्न करेन आणि आमचा प्रेक्षक वर्ग देखील प्रयत्न करेल. तर एक वेळ असती आपल्याला थांबणं गरजेचं असतं. तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा ताईसोबत एक संवाद घेऊन आपण भेटूया, पण त्याआधी तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही कमेंटच्या माध्यमातून, ताईच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिल्यांदा ताई, तू आम्हाला इतका तुझा छान वेळ दिला, इतकी छान माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, तर तुझं मनापासून कृषी जागरणकडून धन्यवाद. पुन्हा एकदा असंच भेटूया एक नवीन संवाद घेऊन. तर आता वेळ झाली, इथेच थांबूया. थँक्यू. थँक्यू.